नाशिकच्या वडाळा गावात प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. पहाटे 3:30 सुमारास ही आग लागली. आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर सकाळी 8 पर्यंत ही आग धगधगत होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. लाल मातीतली कुस्ती म्हणजे